हरिओम, श्रीराम अंबज्ञ। मी संजना विरा झेंडे, चंदननगर उपासना केंद्र। मी बापूंविषयी काय सांगू आणि किती सांगू असं मला झालंय, हृदयही भरून येते। माझ्या जॉबला गेले मी आणि मी खूप काळजीत होते, तर तिथं एक मंगल टोपी म्हणून होती माझ्या शेजारी मशीनवरती बसलेली। ती म्हटली, का गं तू इतकी टेन्शनमध्ये? म्हटलं, काय करू गं मंगल? माझ्या म्हणलं आत्तापर्यंत चांगलं चाललं होतं, पण म्हटलं माझी पेन्शन बंद झालेली आहे आणि आता दिवाळी आलेली आहे, माझ्या मुलांना मी कसा लाडू हातात आणू हे टेन्शनमध्ये मी आहे। तर ती म्हटली, तुझ्या सद्गुरूंचा तू कधी करतेस? तर म्हटलं, मी दिवा लागणेला माझी उपासना सगळे जप तर त्यावेळेस मी करते। तर म्हटली, तू ते करच आणि पहाटे ब्रह्मवेळ गाठ। पहिल्या दिवशी उठले, सगळी उपासना केली, सगळं केलं आणि खूप रडले। त्यावेळेस भरभरून सगळं दुःखच होतं, रडले। आणि दुसऱ्या दिवशी परत मी माझ्या कामाला निघून गेले। निघून गेल्यानंतर दोन नंबर जाऊबाईंनी फोन केला की बाई, तुमच्याकडे ठक्करची पिशवी आहे का? ठक्करची पिशवी म्हणजे ती बॉक्सची पिशवी असते तशी। तर मी म्हटलं, मी आत्ता पावसर खाऊन आणून खाणारी बाई, मला एवढी मोठी पिशवी कशाला लागते? आतपाव डाळ आणायची, 10 रुपयाचं तेल आणायचं, तसं करून खाणारी बाई, मला मोठी पिशवी कशाला लागते? तर ती म्हणली, ठीक आहे तुम्ही या। मग मी गेले तिच्याकडं, तर ती मला किराणा मालाच्या दुकानात घेऊन गेली। ती म्हटली की मी तुम्हाला 10 नाही 20 जरी लाडू दिले ना तरी तुमचं समाधान नाही होणार दिवाळीसाठी, तर मी तुम्हाला 1-1 किलो दिवाळीचं सामान भरून देते। तर तिने मला ते 1-1 किलोचं सामान भरून दिलं। मग मला इतकं म्हणजे आनंद वाटला की बापूंनी जसं काही तिच्या हृदयात घालून दिलं की तू माझ्या भक्ताची तेवढी मदत कर म्हणून। मग मी आनंदातच होते की माझ्या मुलांच्या हातात लाडू दिला बापूंनी। मग मी परत दुसऱ्या दिवशी मी उठले, मी सांगितलं, अगदी मनापासून बापूंना प्रणाम केला। म्हणलं, काही का होईना, त्या दिवशी मी रडले नाही का? आता माझं थोडं का होईना हलकं झालं होतं, माझ्या मुलांच्या हातात लाडू आला होता, माझ्या बापूंनी माझ्या मुलांना लाडू दिला होता। तर मग शिवाजीनगर उपासना केंद्रात मी जात होते ना, तर त्यावेळेस तिथं बापूंची केशभूषा आणि पिळदार मिशा ठेवणारे गृहस्थ होते, ते गृहस्थ स्वप्नात आले। म्हटले की तुझं काम झालेलं, तू चौकशी तर कर। मग मी कामावरनं सुटले, अगदी 5:30 बँक बंद होणार, आपली हळूहळू चालले, डोक्यात सगळं कावूर माजलेलं। आणि गेल्यानंतर मग मी विचारलं, त्यावेळेस पण त्या बँकेमध्ये मॅनेजर होते, मॅनेजरच्या पाठीमागे दोन मोठे मोठे फोटो लावलेले होते, साईनाथांचा होता, स्वामी समर्थांचा होता। त्यांना मी मनोमन वंदन केलं आणि तिथं मी विचारलं की माझी पेन्शन आली का? तर ते म्हटले, आलेली आहे। तर मग किती आली? तर 3,750। असलं माझी दिवाळी खूप सुंदर झाली। बापूंनी खरंच माझं शब्दात सांगणंच नाही येते। माझ्या मुलीच्या लग्नामध्ये मला कुणाचाही हातभार नव्हता, कुणाचाही आधार नव्हता, पण मी म्हणते कुणाचा नसला ना तरी चालेल, फक्त त्याची एक करंगळी पाहिजे माझा हात धरायला। मला कुठलंच काहीच कमी नाही पडलं माझ्या मुलीच्या लग्नामध्ये, फक्त त्याची एक करंगळी होती। श्रीराम अंबज्ञ, नाथ संवेद्य।